काय म्हणावे या अप्रिताला. पहा मंडळींनू, सध्या जल पाणी बचाव साक्षरता मोहीम चालू आहे. आपण सांगतो कुणाला, जनतेला सांगतो, थेंबा थेंबानं पाणी वाचवा, थेंबा थेंबानं पाणी वाचवा. पुढे पाण्यासाठी लढाया होणार आहेत अहो, पण हे एवढं नागरिकांच्या जनतेच्या डोक्यात घुसवा चांगलं आहे, पण सार्वजनिक क्षेत्रामध्ये जी भरमसाठ पाण्याची नासाडी चालली आहे, त्या सार्वजनिक क्षेत्रातील भाऊंना कोण सांगणार? अहो, जवळजवळ टोटल माझ्या माहितीप्रमाणे पाण्याची नासाडी, पाण्याचे लॉसेस 58 पर्यंत आहेत, कधी कधी 80 पर्यंत जातात, हे माझ्या कानून सांगितलं. का आपलं सार्वजनिक क्षेत्र यामध्ये पाणी वाचवण्यात एवढं तज्ज्ञ नाही का? उदाहरणादाखल पहा ही बातमी, पाळोदी रस्त्यावरील पाईपलाईन फुटली. आता का फुटली पहा ही बातमी आहे. आगर मुख्य टाकीपासून दलित वस्तीसह पेठपुरा भागात पाणी पुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाळोदी रस्त्यावरील पाईपलाईनला गळती लागल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे, नासाडी होत आहे. त्यामुळे परिसराला कमी दाबाने पाणी पडलं. इथं महत्त्वाचं, कुणी शोध लावतं का पाणी पाईपलाईनला गळती का लागली? कुणी खोटखाट केली का? काम डिफेक्टिव्ह होतं, काय होतं? कोणी मुळात जात नाही, कारण शोधत नाही. महत्त्वाचं कारण शोधून आहे. पुढे काय आहे, आगरसह परिसरातील पाळोदी, गुत्रा, नळवळ, खेडी, कंचनपूर येथे खांबोरा नळ योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येतो. मागील महिन्यात मुख्य पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागल्याने, आता ठिकठिकाणी पाईपलाईनला गळती का लागली हे मागच्या महिन्यापासून आहे. महिना गेला, सगळे लोक झोपले आहेत का? काय नाही सोडत. एक महिन्यानंतर आगर गावात नळ योजनेचे पाणी पोचले आहे. एक महिना लागला, परंतु पाण्याच्या टाकीलगत पाळोदी रस्त्यावर पाईपलाईनला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहत आहे. पहा म्हणजे पहा, हे रस्त्यावरून पाणी कसं वाहते दाखवलं. पहा. मला वाटतं हे सार्वजनिक क्षेत्रातील जी काही मंडळी आहेत, मला वाटतं त्यांच्यासाठी ही बातमी बरोबर नाही आहे. आणि त्यामुळे काय होतं, दलित वस्तीसह पेठापुरा भागात पाणी कमी दाबाने होत आहे. पहा मंडळी, सगळ्या सोयी आहेत, पण लॅक ऑफ मेंटेनन्स. आता लॅक ऑफ मेंटेनन्स म्हणायचं का क्वालिटी ऑफ मार्क म्हणायचं, याचा शोध ज्याने त्याने घ्यावा हे महत्त्वाचं. आणि याचं कारण काय सांगितलं, 15 दिवसापासून पाणीच नसल्याने, म्हणजे या गळतीमुळे क्षारयुक्त पाण्यावर ताण भागवत आहे, म्हणजे लोकांचं आरोग्य बोंबललं. अशातच पाणी पुरवठा उपलब्ध झाला असून आणि एवढ्यातच नळाला पाण्याची धार कमी आहे, त्यामुळे ठरवून दिलेल्या वेळेमध्ये पाणी मिळाले नसल्याचे दलित वस्तीसह पेठपुरा भागातील ग्रामस्थांनी सांगितले. पहा मंडळी पहा, शेवटी सफरर कोण आहेत, द एंड यूजर. कशामुळे, कुणाच्या तरी चुकीमुळे. आता ही या चुकीचा शोध कोणी घेत नाही, कारण कुणी शोधत नाही. दुरुस्त करायचं, काही दिवस लोक बोंब मारतील, चूप बसतील, लोकांची आठवण कमी असते हो, आणि या गोष्टीचा फायदा सगळेच घेतात. मंडळींनो, माफ करा माझ्या या रिमार्कबद्दल, पण जसे आपण नागरिकांना सांगतो पाणी वाचवा पाणी वाचवा, मग सार्वजनिक क्षेत्रातील ही जी मंडळी काम करतात, जी लोक, त्यांना कुणी काही सांगत का नाही हो? मी एवढं का बोलतो, मी स्वतः खूप वर्षापासून इंडियन वॉटर वर्क असोसिएशनचा लाईफ मेंबर आहे, पण कोण विचारतो कोणाला? असो, सध्या ए पर्सन ऑन चेअर इज रिकॉग्नाइज, बट व्हाय देन सच थिंग्स आर हॅपनिंग.
sorry to Judici Mark and request all kindly sort out all such leakage problems throughout Maharashtra so that water losses are reduced less than 58%. Thank you. Myself, Ramdas Khandlagare, retired senior MSCB and National Safety Committee member. Also, life member, Indian Water Works Association. Watswa, Watswa, Watswa.